प्रपोज नाही केलास? प्रपोज केला असता जर त्याने माझ्यात थोडा तरी इंटरेस्ट दाखवला असता तो नेहमी दूर राहिला माझ्यापासून. पांडे. होय साहेब. एक काम कर, नॅन्सीच्या घरी चल. नॅन्सीजींच्या घरी का? आता तुला कारण सांगू मग तू नेशील का? चलतो साहेब. प्रभाकरांच्या म्हणण्यावरून मला एक गोष्ट तर नक्कीच चांगली समजली कि तुला मिळवण्यासाठी मला आणखी काही मर्यादा ओलांडाव्या लागतील. काय हवंय तुला? जे काम तुझी बायको अर्धवट सोडून गेलीये ते तू पूर्ण कर आणि उद्या सकाळी माझा नवरा बनण्यासाठी तयार राहा. मी सगळी तयारी केली आहे देव. ठीक आहे, मान्य आहे मला. खरच? हो. तू असं का हसतोस देव? कारण की तू खुश आहेस. मी अनुदामिनीला सोडण्यास तयार आहे कारण की मला समजलंय की तूच ती मुलगी आहे जी माझ्यावर जीवापाड प्रेम करू शकते आणि कोणी नाही. आणि मी स्वतःला खूप नशीबवान समजतो की तुझ्यासारखी मुलगी माझ्यावर प्रेम करते आणि आशा करतो की एक दिवस मी पण तेवढंच प्रेम तुझ्यावर करेन जेवढं तू माझ्यावर प्रेम करतेस. Thank you.
यार, तू फोन का कट केलास? मैं कधी पासून ट्राय करते है, उचलत का नाहीयेस? I'm so sorry. आई, 14 वर्षानंतर तुझ्या हातचं जेवण जेवतोय. माझं जीवन सफल झालं. आई, अनुदामिनी कशी आहे? ऐकलंय की तिचा नवरा खूप मोठ्या कंपनीमध्ये मोठ्या पदावर काम करतो, खूप पैशेवाला येतो. आणि हे पण ऐकलंय की रांची मध्ये त्याची लय मोठी कोठी आहे. बाळा, वेळ लागला पण सिद्धी राजाने अनुदामिनीचं ऐकलं. पहिलं लग्न जुळलं होत, पण त्यामध्ये खूप तमाशा झाला होता. ते तर वराड घेऊन परत गेले होते ना. आता बेटा, जे होत ते चांगल्यासाठीच होत. आता ते जर वराड घेऊन आले असते तर अनुदामिनीला एवढं चांगलं घर वर आणि सासू सासरे नसते भेटले ना. आई, ते वरात घेऊन परत का चालले होते? काय झालं, काय होत? काय म्हणार बाळा, हुंड्याचा पैसा नाही दिला म्हणून परत चालले होते. तर मग देव भाऊजी सोबत कसं लग्न झालं? योगा योग होता बाळा, अजून काय. थांबा पंडितजी, मी काय म्हटलं होतं, काय म्हटलं होतं? जोपर्यंत तुम्ही तुमचं वचन पूर्ण नाही करणार तोपर्यंत कोणताही विधी संपूर्ण नाही होणार. म्हटलं होतं ना मी तुम्हाला. हे बघा पृथ्वीराज, मी तुम्हाला सांगितलं होतं की लग्न होण्याच्या एक महिन्याच्या आत मी तुमचे सगळे पैसे चुकते करेन. तर कधीच नाही होऊ शकणार. मी तुम्हाला आधीच म्हटलं होतं, जोपर्यंत तुम्ही मला बाकी पैसे नाही देणार हा विवाह नाही होणार. पण तुम्ही ऐकलंच नाही. अरे ऐकतच नाही तुम्ही. जेव्हा मी तुम्हाला सांगितलं होतं, माझी गोष्ट काय मस्करी वाटली होती? आणि माझा मुलगा त्याच्या पहिल्या येत्यापासून सीए बनवेपर्यंत पई पई कर्ज करून बसलोय मी, समजलं ना? चल रे बेटा उठ, काही लग्न वगैरे नाही. ऐक माझं, ऐक.
देव मी एक खूप मोठा निर्णय घेतोय तुझ्याबद्दल, काय तू माझ्या या निर्णयात साथ देशील? तुम्हाला नक्की म्हणायचंय काय? काय तुम्ही माझं लग्न? हो, मी माझ्या मित्राची मुलगी अनुदामिनीशी तुझं लग्न करायला सांगतोय. यासाठी नाही की आज माझा मित्र अडचणीत आहे आणि त्याच्या मुलीची वरात परत चालली आहे, तर यासाठी की अनुदामिनी एक संस्कारी मुलगी आहे. तुम्ही हा विचार कसा केलात? तुम्हाला माहिती आहे की मी लग्नासाठी मेंटली प्रिपेअर नाहीये, मी सेटल पण नाही झालोय, मला थोडा वेळ हवा आहे. अरे ही वेळ पण निघून जाईल देव, ही मुलगी असहाय्य होईल. पण माझं काय? तुला काय करण्याची गरज आहे रे? मी तुझ्यासाठी आधीच एवढं करून ठेवलंय की तू तुझ्या जीवनात काही नाही केलंस ना तरी चालेल, आठ पिढ्यापासून खातील आपल्या. समजलो मी. आयुष्य एक्झाम मध्ये 3 वेळा फेल झालचं किती वेळा ऐकवणार तुम्ही? अरे आयुष्य एक्झाम मध्ये मी फेल झालो कारण मला त्यामध्ये काहीच इंटरेस्ट नाहीये, आणि आता तुम्ही त्याचा बदला माझं लग्न करून तुम्हाला घ्यायचंय? आपल्या बापाची इज्जत ठेव बेटा. ठीक आहे, तुम्हाला जसं ठीक वाटते तसं करा तुम्ही, पण एक गोष्ट आज तुम्ही लक्षात ठेवा, आजपासून माझ्याकडून मुलगा असण्याची आशा ठेवूच नका. तुम्ही तुमच्यासाठी सून जरूर घेऊन येत आहात पण माझ्यासाठी पत्नी नाही. तो सगळा योगायोग होता बाळा, ती आता एकदम सुखात आहे. आहे, मी पण विचार करतोय की मी पण मुंबईला जावं, तिच्या नवऱ्याला सांगेन की मला कुठेतरी काम लावून द्या. एकुलता एक मेहुणा आहे मी त्यांचा आणि तू बघशील, ते मला कामावर लावून देतील. तुला जे काय करायचं आहे ना तू इथेच राहून कर, आणि हा जो मुंबईला जायचा विचार आहे ना तुझ्या डोक्यामध्ये मी सांगते तो काढून टाक, आणि अनुदामिनीच्या घरी जायची काय बी गरज नाही. अरे तिच्या आयुष्यात 20 घोळ्याची काय गरज आहे? बर आधी बसित अग बस ग. अग मी नाही जाणार मुंबईला, म्हटलं तर गेलो का लगेच मी. अब आई, अनुदामिनीला बघण्याची खूप इच्छा झाली होती माझी, मी पण या घरात आलोय, तर मी विचार करतोय की 2-4 दिवसांसाठी जर ती पण या घरात आली तर किती चांगलं होईल. नाही बोलवणार ना बाळा, आता मालिनींच्या लग्नात नाही का बोलवणार? आता तू आला आहेस ना मग मालिनीसाठी मुलगा पण बघ, तिचं लग्न पण चांगल्या मुलाशीच करावं लागणार ना, एकदम आपल्या देव सारखा. आहे नाही तिच्याच घरात. अरे अनुदामिनीचा धीर. हा अरे काय नाव आहे त्याच? हा अनुज, अनुज आहे ना. अरे स्वप्न नग बघूस, त्याचं लग्न झालंय आणि ते काय म्हणतात त्याला ते लंडन मध्ये राहतो. त्याच लग्न झालंय नाही आई, त्याच लग्न झालं होत, आता नाही. 6 महिन्यांपासून मी त्याच्या टच मध्ये, घटस्फोट झालाय त्याचा. आणि तू काळजी नको करूस, तिचं लग्न त्याच्याशीच होईल. मला माहितीये देव, देव त्याचं डोकं वापरून खेळ खेळणार आणि माझ्याशी निगोशिएट करण्यासाठी नक्की येणार. परंतु काय तुम्ही निगोशिएट करणार? जनकजी, कोणतंही निगोसिएशन मला माझ्या त्या उद्देशापासून नाही रोखू शकत. छोटे सो कॉल्ड साहेब
बर्बाद होण्यापासून वाचतील। हे जे तीन प्रकारचे लोक आहेत ना, देव, अनुदामिनी आणि छोटे साहेब, हे तिघे एकाच प्रकारचे आहेत। बस एकाला मात द्या, बाकी सगळे मात खातील। मी विचार करतोय की तुम्हाला पूर्ण खात्री आहे का की देव तुम्हाला भेटायला येईल? गुड क्वेश्चन अँड गुड थिंकिंग ऑल्सो। प्रत्येक माणसाच्या मागे एक एनर्जी असते। सिच्युएशन कशी पण असो, चांगली वाईट, सक्सेस फेल्युअर, सगळ्याच्या मागे एक एनर्जी वर्क करत असते। आणि कोणत्याही सिच्युएशनला जिंकण्यासाठी तिच्या एनर्जी सोबत तिच्या फ्रिक्वेन्सीला मॅच करणं गरजेचं असतं। इट्स अ सायन्स, इट्स फिलॉसॉफी। आणि देव फिलॉसॉफिकल नाही आहे, तो प्रॅक्टिकल विचार करतो। आय एम इम्प्रेस, खूपच इम्प्रेस। तुमची पॉलिसी ठीक आहे, इंडियाच्या यूथला आज अशी पॉलिसी पाहिजे। मी तुम्हाला 10 टार्गेट दिले, तुम्ही त्याला अचीव करणार। डोंट वरी अबाउट दॅट, मी बोर्ड मीटिंगचं पूर्ण प्रिपरेशन केलं। हा प्रोजेक्ट मलाही सारखा निघेल। आणि मिस्टर प्रभाकरन साहेब, तुमच्यासाठी ताक आलंय मलाही वाला। तुम्हाला माहित असत ते मी ताक खूप पितो। सर, मला तुमच्याबद्दल खूप काही माहिती आहे, याच्या व्यतिरिक्त पण तुम्ही खूप काही पिता। व्हेरी स्मार्ट, अँड वाय नॉट, युअर नेम इज क्वाईट गुड इनफ फॉर इट। देव, गॉड, सर्व माहिती आहे। तुमची पॉलिसी पण पब्लिक एकदम स्मूथली ऍक्सेप्ट करणार आहे, मी 100% शुअर। सर, जर तुम्हाला माझ्यावर एवढाच भरोसा आहे तर मला असं वाटतं की बिझनेस क्रिटिक्सने आपल्या पॉलिसीबद्दल काही चांगलं लिहावं। तुम्ही क्रिटिक्स लोकांच्या गोष्टीवर लक्ष नका देऊ, ते सर्व फ्लॉप आहे। आणि त्यांना वाटतं की मी मार्केटमध्ये यायच्या आधीच फ्लॉप होऊन जावं। नाव, यू आर मेड फॉर सक्सेस देव। मला माहिती की तुम्हाला कोणी हलवू नाही शकत आहे। आणि मला हे माहिती की प्रेसवाल्यांना तुम्ही कंट्रोल करता, ते त्यांचा दृष्टिकोन बदलू शकता तुम्ही। सर, जर तुम्हाला माझ्यावर इतका भरोसा वाटतोय तर मला असं वाटतं की बिझनेस क्रिटिक्सने आपल्या पॉलिसीबद्दल काही चांगलं लिहावं। तुम्हाला वाटतं की मी तुमचं काही काम चांगलं करू शकतो, तुमचा फायदा करू शकतो, तर समजा तुमचं काम झालं, उद्या पेपरमध्ये सर्व चांगलं चांगलं वाचलं। थँक्यू मिस्टर प्रभाकरन। औ, मग पुढच्या वेळी आपण तुमच्या या मलईवाल्या ताकाच्या जागी मलईवाला नारळ पाणी पिऊया। थँक्यू सो मच। तो मला भेटायला नक्कीच येईल। बरेचसे पुरावे असे भेटले आहेत की ज्याने हे सिद्ध होतंय की अनुदामिनी सुद्धा या कामासाठी साथ देते आहे। हे पहा, अनुदामिनी पण इथे आलेली आहे, आपण त्यांनाच विचारूया। एक्सक्यूज मी अनुदामिनी, ऐका, एक्सक्यूज मी अनुदामिनी। अनुदामिनी हे काय बोलतायत ग?
सर हीच आहे ती सिनियर मॅनेजर जिच्यासोबत माझी बायको काम करत होती. जेव्हा हिला कळलं ना की माझं तिच्याशी भांडण झालं तेव्हा हिने तिचे कान फुंकले, विष गोळवलं हिने तिच्या मनात. सर हिला अटक करा. सर हिनेच किडनॅप केलंय. हे बघा, तुम्हाला अटक करायची असेल तर मला करा. हा आश्रम माझ्या नावाने आहे. पण कंप्लेंट तर यांच्या विरोधात आहे. तुम्हाला मी 24 तासांची अवधी देतोय. जर 24 तासांच्या आत तुम्ही अनुदामिनीचे निर्दोष असल्याचे पुरावे जमा नाही करू शकलात तर आम्हाला तिला नाईलाजाने अटक करावी लागेल. ठीक आहे इन्स्पेक्टर साहेब, 24 तासात तुम्हाला पुरावे मिळतील. चोवीस तासांमधले 12 तास निघून गेले आहेत, तरी पण अजूनपर्यंत या संकटातून बाहेर पडण्याचा उपाय काही मिळाला नाहीये. ज्या आयुष्याला मागे सोडून आलो होतो त्याच्याशीच परत नजर मिळवावी लागेल कधी विचार केला नव्हता.